नमस्कार, मैं हूं जटाशंकर सिंह। आइए देखते हैं मेट्रो इंडिया न्यूज, हर खबर पर खास नजर। मैं दीपाली स्वप्निल पाटिल, प्रभाग क्रमांक 81 नगर सेविका कल्याण डोंबिवली महानगर पालिका। मी 5 वर्षात केलेल्या कामांचा अहवाल तुमच्या पुढे सादर करत आहे। त्याच्यामध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं आपण काम पूर्ण झालेलं आहे, द्वारकाबाई बंगला ते शिवनंदन सोसायटी, आणि एक काम विठ्ठल मंदिर आनंदनगरमध्ये विठ्ठल मंदिर समोरील रस्ता ते प्रलंबित असून ते काम पण लवकरात लवकर सुरू होणार आहे। आणि लहान मुलांसाठी उद्यानांमध्ये खेळणी बसवण्याचे काम तेही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। तसेच महिलांसाठी टॉयलेटची सुद्धा सुविधा उपलब्ध होणार आहे। आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथवर रेलिंग बसवण्याचे काम पूर्ण झालेले आहे। तसेच मी महिला बालकल्याण सभापती असताना महिलांसाठी बचत गटांना प्रत्येकी 10,000 रुपये अनुदान देण्यात आलं आहे। आणि तसेच दिव्यांग व्यक्तींना ज्या पेन्शन होत्या त्याच्यातसुद्धा वाढ करून घेतली, आणि त्यांना ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या सर्व मी देण्याचा प्रयत्न केला। आणि तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे शिबिरांचं आयोजन केले। तसेच मुलांना अभ्यास करण्यासाठी वाचनालय आमदार निधीतून वाचनालयाचे काम करण्यात आले आहे प्रभागामध्ये। तसेच आपल्या प्रभागातील जो सभागृह आहे स्वर्गीय आनंदिगे सभागृह, त्या सभागृहाचे सुद्धा खासदार निधीतून नूतनीकरण करण्यात आले आहे। तिथेही खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम होतात। दिलेल्या वचननाम्यानुसार 75% काम हे पूर्ण झाले आहे, आणि त्यातील 25% काम निधीअभावी अपूर्ण राहिले आहे, तेही लवकरात लवकर पूर्ण होईल याची मी ग्वाही देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।